एसटीच्या एक चांगल्या उपक्रमापैकी गाव तेथे एसटी हा एक उपक्रम आहे. गेली अनेक वर्ष ज्या गावाने एसटी पाहिलेही नाहीये त्या ठिकाणी पहिल्यांदाच औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यातील जवळी खुर्द इथे गाडी ही पहिल्यांदा सुरू झालेली आहे आणि या गाडीचा प्रवास आपण करूया आणि तिथल्या लोकांच्या भावना जाणून घेऊया. जवळी गाडीची जी मागणी होती ही बऱ्याच दिवसाची त्या लोकांचा ठराव आहे. ते येऊन प्रयत्न केले, ऑफिसून आम्हाला पत्र आलं की ही गाडी चालू करण्यात यावं. साधारण 10-12 दिवस झाले ती गाडी चालू करायला. लोकांचा प्रतिसाद वाढत आहे. थोडी गावकऱ्यांनी बी सहकार्य केलं आणि आम्ही ग्रामपंचायत मार्फत खड्डे बुजवले आणि या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आमची झाडं पिढं तोडून रस्त्याची सोय केली. पहिल्यांदा पाय पाय जात होतो आम्ही जवळीला, आता गाडी चालू झाली म्हणून चालू गाडी. असे एक दोन ठिकाणी गाडी चालू करायची आम्हाला, पण जरा चालक व्हायला आमच्याकडे कमतरता आहे. पण आता भरती होती एक महिन्यात, तर आम्ही असे 4-5 ठिकाणी आणखी गाड्या वाढवणार आहे. खूप थकवा होतो आता म्हातारे माणसं काही पायी जाणारे खूप थकतात खूप चालतात, त्याच्यामुळे आता परवास आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला गाडी खेड्यात चालू झाल्यामुळे. मुलांच्या शिक्षणाची जी काही आतुरतेने गरज होती ती आज या गावाला खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. सर्वात महत्व मुलींच्या शाळेचा प्रश्न होता की जिथे आई वडील त्यांना पाठवू शकत नव्हते ते आता एसटी आल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट की तालुक्याच्या ठिकाणी कन्नड ठिकाणी कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवतील. मी आता आम्ही रूम करून राहत होतो, पण आता जेव्हापासून बस चालू झाली तेव्हापासून आम्ही अपडाऊन करायचं ठरवलंय. पण अपडाऊन म्हणजे कसं, चापणेर आणि फाट्यापर्यंत पाय जावं लागत होतं. नंतर तिथून बस लागेल की नाही याची गॅरंटी नव्हती, आणि बस जर हुकली तर शाळा पण हुकली, वापस रिटर्न यावं लागायचं. पण आता इथं 10 म्हणजे अॅक्युरेट आम्ही इथं हजर राहतो आणि त्याच्यानंतर कॉलेज केला जातो आणि वापस येतो. आम्हाला या बस चालू झाल्यामुळे इतकी व्यवस्था झाली की आम्ही या रोडच्या काही अडचणी असल्यामुळे आम्ही त्या फाट्या तोडून सर्व विद्यार्थ्यांनी असा विचार करून आम्ही रोडच्या फाट्या तोडल्या आणि बस चालू करण्याचा निर्णय झाला आणि बस आमच्या गावात आज उगवली. असा आनंद होतो की आता सर्व मुलं व मुली कन्नडला किंवा औरंगाबादला कुठेही जाऊ शकता. आपण पाहू शकता की विद्यार्थ्यांना किती आनंद झालेला आहे की जवळपास 4-5 किलोमीटर अंतर जात ते आपल्या शाळेला किंवा कॉलेजला जात होते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे आम्ही लेटर दिले, ग्रामपंचायतला सांगितलं रस्ता दुरुस्त करा आणि गाडी बंद करण्यात येईल. पण आता ते विद्यार्थी आहे ते असल्यामुळे बंद बी करता येत नाही गाडी. असे अनेक सरकारी कामं असल्यामुळे जाण्यायेण्याची अडचण होत होती आणि ती आमची बस आल्यामुळे ही अडचण सुटली. आता बस चालू झाल्यामुळे माझा सुद्धा येण्या जाण्याचा ताण वाचलेला आहे. आपल्या दळणवळणाची सोय, मुलांच्या शिक्षणाची सोय या सर्व प्रकारे आता या एसटीमुळे दूर होईल. शासनाने या दिवाळीचे निमित्त साधून यांना दिवाळीची एक अनोखी भेट दिलेली आहे. पण आपण असं प्रयत्न करूया की ही जी बस इथे सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये कोणतेही खंड पडता कामा नये. विवेक राजूरकर, औरंगाबाद, भारत फॉर इंडिया.